अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धणेगाव येथील शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून न्याय मिळवण्याची मागणी केली होती. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी माझ्या नावे जी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली ती सहानुभूती आणि न्यायाच्या आशेने लिहिली होती. जर मृत्यूपूर्वी आम्हाला माहिती असतं तर ती आत्महत्या आम्हाला थांबवता आली असती. परंतु मरतेवेळी बच्चू कडू आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात या आशेने मला उद्देशून ती चिठ्ठी त्यांनी लिहिली, असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. अंजनगाव सुर्जी येथील अशोकजी भुयार चे ज्यांनी आत्महत्या केला आणि दुर्दैवी असं ते त्यांचे बंधू सुद्धा अटॅक घेऊन मरण पावले, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. पण काही लोक ते चिठ्ठी त्यांनी जी आमच्या नावानं लिहिली ती सहानुभूती आणि न्याय मिळणं या आशेनं लिहिलेली चिठ्ठी आहे. वास्तविक ते जर अगोदर आम्हाला सांगितलं गेलं असतं, एखादा मॅसेज केला असता, तर ती आत्महत्या आपल्याला थांबवता आली असती. पण तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्दैव्य असं आहे का त्यांनी मरतेवेळी बच्चू कडू आपल्याला न्याय देऊ शकतं असं मरतेवेळी त्यांना वाटलं आणि त्या म्हणून आपल्याला उद्देशून ते चिठ्ठी लिहिलेली आहे. पण काही विरोधक याचा कसा संधीचा कसा गैरफायदा घ्यावा यावर टपलेले आहे. म्हणजे ही टाळूवरची लोणी खाणारी लोक एखादा शेतकरी आत्महत्या करतं त्याच्यावर सुद्धा बच्चू कडूला कसं टार्गेट करता येईल असा जो विषय आहे तो आपण घेऊ नये. कुठल्या विषयावर आपण राजकारण करावं याचं सुद्धा भान ताण सगळं ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जे अशोकजी भुयार यांची आत्महत्या झाली त्यावर संपूर्ण न्याय आपण त्यांना मिळवून देऊ. सगळ्या चौकशा करून जे काही अधिक गुन्हे दाखल करता येईल ते पण आपण करूया. सगळ्या याच्यावर एक काही कमिटी निर्माण करून त्याच्यावर अंतिम कारवाईपर्यंत आपण जाणार आहोत. आणि आमचं दुर्दैव्य आहे का ते आम्हाला अगोदर माहीत झालं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. एक बिचारा आमच्या शेतकऱ्याचा जीव वाचवता आला असता. पण दुर्दैव्य आहे का ते मेल्या ते मृत्यू पावल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. निश्चितच उद्या आम्ही त्यांना भेटाले, त्यांच्या परिवाराला जाणार आहोत. जी काही मदत देता येईल ते आपण करू आणि त्यांना पूर्ण दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करणार. परंतु काही विरोधक त्याचं राजकारण करून शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्यासारखा हा प्रकार आहे. या शेतकरी आत्महत्येतून बच्चू कडू यांना कसं बदनाम करायचं असा विरोधकांचा डाव आहे. या शेतकरी आत्महत्येवर जे काही चौकशी लावायच्या आहेत त्या लावू. आम्ही त्या शेतकऱ्याला पूर्णपणे न्याय देऊन त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहून त्यांच्या कुटुंबाला भेट देऊ असा विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.